दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। असे असूनही येवला शहरासह परिसरात दुकानांवर इंग्रजी पाट्या चळकत असल्याने मनसेच्या वतीने गांधीगिरी करण्यात आली। यावेळी दुकानदारांना गुलाबपुष्प देऊन आंदोलन करण्यात आलं, मात्र तरी देखील मराठी पाट्या लागत असल्याने येवल्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवर धडक देत मराठी पाट्या शहरातील दुकानावर लाव्या अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली। आज आम्ही येवला नगरपालिकेकडे एक निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या संदर्भात त्यांनी मराठी पाट्यांचा विषय आहे तर मराठी पाट्यांच्या संदर्भात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही 4 ते 5 दिवसांमध्ये याची अंमलबजावणी करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं येवला नगरपालिकेसमोर आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले। हे आम्ही गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं, पण आज हे प्रशासनाची पण जबाबदारी आहे का ह्या शहरामध्ये इंग्रजी पाट्या आहे त्या नगरपालिकेचे लक्षात याव्या, यासाठी आम्ही आज नगरपालिकेला निवेदन दिलं आहे। हा प्रश्न तसा बराच जुना असून हायकोर्टाने त्यावर निकाल दिला आहे की सगळं महाराष्ट्रातील पूर्ण पाट्या मराठीत असल्या पाहिजे, तरी हे सरकार पूर्ण कोणत्याही प्रकारची कारवाई न करता महाराष्ट्रात जागोजागी इंग्रजी पाट्या दिसून येत आहे, तरी लवकरात लवकर येवल्यातील इंग्रजी पाट्या मराठीत रूपांतर झालं पाहिजे। 1290 ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि मराठी भाषा ही कमीत कमी 20,000 वर्षापासनं जर चालत आलेली आहेत आणि काही पुरातन काळातील काही किल्ले आहेत काही मंदिरं आहेत त्यांच्या प्रवेशद्वारावरती जी शिळा आहे मुख्य त्या मुख्य शिळ्यावरती मराठी भाषेचा असा स्पष्ट उल्लेख आहे आणि आज रोजी या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला पाळलं जात नाही असं दिसून येत आहे। प्रशासनानं लवकर दुकानांवरील इंग्रजी पाट्या काढल्या नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला। येवल्याहून संतोष बटाव, दिशा न्यूज।